गेल्या काही दिवसांपासून अनेक मुद्द्यांवरून राजकीय वातावरण तापलेलं पाहायला मिळतंय. यातच सीबीआयने भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यावर गुन्हा दाखल केल्याची चर्चा रंगली आहे. या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यावर प्रतिक्रिया देताना फडणवीस यांनी स्पष्ट भाष्य केलं आहे. सीबीआयने गिरीश महाजनांवर कुठलाही गुन्हा दाखल केलेला नाही. मागच्या काळात सीआयडीकडे जो गुन्हा दाखल झाला होता तो आम्ही सीबीआयला हस्तांतरित केला आहे. त्याच प्रकरणात मी एक पेनड्राईव्ह दिला होता, त्या पेनड्राईव्हमध्ये कशाप्रकारे खोट्या केसेस दाखल करायच्या याचा गौप्यस्फोट केला होता, तसेच यामागे कोण आहेत तेही समोर आलं होतं. हे सगळं प्रकरण आता सीबीआयकडे गेलं आहे असं फडणवीस म्हणाले. ते काय म्हणाले पहा. सीबीआय मार्फत गिरीश महाजनांवर गुन्हा दाखल झाल्याचं अर्थक्रिया रजिस्टर केलेलं आहे, नेमकं काय प्रकरणाचं विद्याप्रसारक मंडळाची माहिती समोर येत आहे. सीबीआयने कुठलाही गुन्हा गिरीश महाजनांवर दाखल केलेला नाही. या उलट जो या ठिकाणी सीआयडीकडे जो गुन्हा दाखल झालेला होता मागच्या काळामध्ये तो सीबीआयला आम्ही ट्रान्सफर केलेला आहे. ते पूर्ण प्रकरणच केलेलं आहे, कारण त्याच प्रकरणामध्ये जी काही एक पेनड्राईव्ह मी दिला होता, ज्या पेनड्राईव्हमध्ये कशा प्रकारे खोट्या केसेस तयार करायच्या याचा सगळा खुलासा झाला होता आणि त्याच्यामागे कोणकोण होते याचा खुलासा झाला होता, हे सगळं प्रकरण आता सीबीआयकडे गेलेलं आहे आणि सीबीआय आता याची चौकशी करते आहे. त्यामुळे गिरीश महाजनांना जेलमध्ये टाकण्याचं षडयंत्र असेल, आमच्यावर खोट्या केसेस करण्याचं षडयंत्र असेल, या सगळ्या गोष्टीचा जो खुलासा पेनड्राईव्हच्या माध्यमातून झाला होता आता त्याची चौकशी सीबीआय करते.